सांगली येथील सावली बेघर निवारा केंद्रातील सदतीस जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे यासह हो शहरातील कुदळे प्लॉट येथे तीन रुग्ण तर मिरजेतील मंगळवार पेठ आणि कमानवेस येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे तसेच एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला बारा तासात शहरात हे त्रेचाळीस नवे रुग्ण झाल्याबद्दल महापालिका क्षेत्र हादरले आहे जिल्ह्यात एकूण सातशे सत्तेचाळीस रुग्णसंख्या झाली असून महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या एकशे सदुसष्ट झाली आहे गेल्या आठवड्यापासून महापालिका क्षेत्रात रुग्णांना सातत्याने वाढत आहे दोन दिवसांपूर्वी सावली निवारा केंद्रातील एकाच कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला त्यानंतर केंद्र सील करण्यात आले तेथील सत्तावन्न जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले त्यातील सदतीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला आहे महापालिकेच्या वतीने हे केंद्र चालवले जाते शहरात फिरणाऱ्या बेघरांना या ठिकाणी निवारा दिला जातो एकाच ठिकाणी सदतीस जणांना लागण झाल्याने खळबळ उडाली आहे तेथील पॉझिटिव्ह लोकांना तातडीने कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सारा परिसर औषध फवारणी करण्यात आले असून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ रवींद्रता टेव त्यांचे पथक यांनी परिसरास भेट दिली याच्यासह हो शहरातील कुदळे प्लॉट येथे एकाच कुटुंबातील तिघांना लागण झाली तसेच मिरजेतील कमानवेस आणि मंगळवारपेठ या ठिकाणीही रुग्ण मिळून आले यासह हो एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाली आहे दिवसाक अनेक रुग्णसंख्येत वाढ होत असून खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे आज अखेर एकूण रुग्ण सातशे सत्तेचाळीस उपचार घेत असलेले रुग्ण तीनशे एकोणपन्नास आज अखेर बरे झालेले रुग्ण तीनशे पंचाहत्तर आज अखेर मृत झालेले रुग्ण तेवीस महापालिका क्षेत्रबाधित एकशे सदुसष्ट